प्रतिक्रिया कारंडे तुमचं पुन्हा एकदा रिच केक मध्ये स्वागत करते। आज आपण शिकणार आहोत रसमलाई केक कसा बनवायचा। मी सध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवणार आहे। हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा। माझे रसमलाईचे खूप ऑर्डर झाले आहेत, खूप डिझाईन वेगवेगळे आहेत। त्याचा व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओ टाकेन, कसे डिझाईन करायचे, कशा पद्धतीने हा विकायचा, अजून काय काय त्याच्यामध्ये व्हरायटी आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन। आज आपण फक्त शिकणार आहोत कसं बनवायचं। त्यानंतर तुम्ही नवीन असाल तर बेल आयकन क्लिक करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की अजून तुमचे काय प्रश्न आहेत रसमलाई केकवर, किंवा दुसरा कोणता केक तुम्हाला शिकायचा आहे हे सुद्धा सांगा। आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा। चला तर बनवूया आपण रसमलाई केक। गरजेचं असतं पहिला व्हॅनिला प्रीमिक्स। व्हॅनिला प्रीमिक्स खूप प्रकारचे असतात, खूप ब्रँड वेगळे असतात। मी सिलिगो कंपनीचा व्हॅनिला प्रीमिक्स वापरते। हा आणि हे तेल, पाणी, स्पॅचुला, हे सगळं खूप गरजेचं असतं। आणि केक तयारण्यासाठी आता पहिला आपण घेतोय 1.5 कप व्हॅनिला प्रीमिक्स। 1.5 कप म्हणजे अगर तुमच्याकडे असे कप अवेलेबल नसतील तर तुम्ही 200 ग्रॅम प्रीमिक्स असं घेऊ शकता। व्हॅनिला प्रीमिक्स टाकते आहे। आहे 1.5 कप म्हणजे 200 ग्रॅम व्हॅनिला प्रीमिक्स। तर हा नेहमी चाळूनच घ्यायचा असतो। अशा प्रकारे मी सगळे प्रीमिक्स हे चाळून घेतलं आहे। आता ह्याच्यामध्ये सगळ्यात गरजेचं आहे ऑइल। 1 टेबलस्पून ऑइल गरजेचं आहे। अगर तुमच्याकडे असं जर हे स्पून नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने असा स्पून वापरू शकता। अर्धा किलोला 1 टेबलस्पून, 1 किलोला 2 टेबलस्पून ऑइल हे गरजेचंच आहे, त्याशिवाय केक स्पॉन्जी होत नाही। आता आपण बॅटर मिक्स करत आहोत। पाणी आवश्यकतेनुसार आपण घ्यायचं आहे। पाणी एकदम थोडं थोडं टाकायचं आहे अशा पद्धतीने आपण मिक्स करायचं आहे बॅटर। त्याने मी एक दिशानेच बॅटर फिरवायचं आहे, त्याने केक पण स्पॉन्जी होतो। बॅटर स्मूथ होतो। बॅटर मिक्स करत राहायचं, बॅटर मध्ये सोडायचं नाहीये। असं बॅटर मिक्स करून घ्यायचंय। बघू शकता अशा प्रकारे बॅटर एकाच दिशेने फिरवायचं आहे। आणि असं सारखं खालून पण असं वर करायचं आहे, कारण खाली असं लम्स राहतात त्याचे। तुम्ही बघू शकता त्याचे कंडेन्सी एकदम स्मूथ आहे, किती स्मूथ, एकदम मस्त बॅटर झालेला आहे। असं व्हायला पाहिजे ना, पातळ अजून अजून जाड। एकदम स्मूथ, एकदम सिल्की आणि एकदम स्मूथ, मस्तच। आता हे आपण प्रीमिक्स मिक्स करून घेतलं आहे। तर 1/2 केजीसाठी हा 6 इंचाचा टिन गरजेचा आहे, किंवा तुम्ही कुकरच्या भांड्यामध्ये सुद्धा बनवू शकतात। पण हा बेकर्ससाठी, हा अगर तुम्ही बिझनेस स्टार्ट करता तर हा टिन गरजेचा आहे 6 इंचाचा। बघू शकता तुम्ही त्याच्या आतमध्ये ऑइल टाकणं, ग्रीस करून घेणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये बटर पेपर किंवा मैदा टाकणं गरजेचं नाही, तुम्ही स्पेस स्किप करू शकता। ऑइल सुद्धा, ऑइलने सुद्धा ते ग्रीस होऊ शकतं। अशा पद्धतीने तुम्ही ग्रीस करून घ्यावं चारी बाजूने, त्यामुळे केक खाली लागत नाही।
एकदम स्मूथ पद्धतीने निघतो. असं बघा चारी बाजूने वरती पण लावून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तेल चारी बाजूने लावलेलं आहे. सगळीकडे आम्ही लावलं. आता याच्यामध्ये आपण हे बॅटर टाकणार आहोत. एकदम असं स्मूथ बॅटर झालं पाहिजे. तुम्ही बघू शकता त्याची कंडेन्स. अशा पद्धतीने मी केक तो बॅटर टाकून घेतला आहे. हे असं टप करण्याचं गरजेचं आहे, कारण का त्याचे इथे एअर बबल दिसतात आहे तुम्हाला, ते टप केलं नाही ते एअर बबल निघून जातात. चला तर मग हा दहा बेक करू. अशा पद्धतीने तुम्हाला कढई प्री हीट करून घ्यायची असेल करायची आहे, आणि कढई नसेल तर तुम्ही एक मोठा टोप असं प्रीहीट करून घ्यायचं आहे 10 मिनिटं आधी. त्याने आतमध्ये तुम्ही बघू शकता हे जे स्टँड ठेवणं गरजेचं आहे, कारण का हे कालचा जो केकचा बेस आहे तो खाली लागू नये, याच्याने तो चांगला बेक होतो. मीठ ठेवणं गरजेचं नाही. हे माझ्या आधीच्या केकसाठी ते मीठ टाकलं होतं, ते मी आता काढलं आहे. तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. हे असं केक आपण ठेवायचं आहे स्लो फ्लेमवर, अगदी तो पण 30 ते 40 मिनिटं तुम्हाला केक स्लो गॅसवर ठेवायचा आहे. अशा प्रकारे 35 मिनिटात केक ठेवून हा केक तयार झाला आहे. तुम्ही बघू शकता आपण हा टूथपिक घालून असं चेक करायचं. बघू शकता एकदम क्लीन, काही स्टिकी नाही. आपण आता गॅस बंद करायचा आहे आणि केकचा बाहेर काढून ठेवायचा. कमीत कमी 20 ते 25 मिनिटं असा केक बाहेर काढून ठेवायचा आहे. त्यासाठी त्यानंतर जेव्हा आपण केक काढू तेव्हा ते केकचे क्रंचेस असे बाहेर पडणार नाही, एकदम मस्त आणि चांगल्या पद्धतीने केक येऊ बाहेर. बघू शकता तुम्ही हे बघा किती स्पॉन्जी असा झाला आहे. तरी येलो कलरचा जेल आहे हे तुम्ही टाकू शकता किंवा तुम्ही स्किप पण करू शकता, फक्त क्रीमला कलर येतो आणि ते चांगलं वाटतं, टेस्टी आणि एकदम यमी वाटतं. रसमलाई प्युअर अशी वाटते केक. हा 2-3 ड्रॉप टाकला तरी खूप असतो. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी ड्रॉप टाकले आहेत आणि एकदा परत एकदा थोडं स्लो फ्लेममध्ये हलक्या हाताने ती फेटून घेते. तुम्ही बघू शकता त्याचा टेक्स्चर येल्लो कलर कसा एकदम मिल्की झाला आहे, मस्त बने. तिने आपली व्हिपिंग क्रीम तयार आहे. तुम्ही पाहू शकता मस्त एकदम टेस्टी. अशा प्रकारे हा टर्न टेबल आहे. तुम्ही बघू शकता अगर तुमच्याकडे टर्न टेबल अवेलेबल नाही तर तुम्ही कुकरचा डबा उलटा ठेवून त्याच्यावर उलट ताट ठेवून तुम्ही असं घरी टर्न टेबल बनवू शकता. पण मी बेकर आहे म्हणून मला टर्न टेबल गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता हे रसमलाई मी यातलं दूध वेगळं काढून घेतलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि साखर पिठी साखर मी थोडी टाकली आहे. तर तुमच्यावर आहे ती पिठी साखर टाकायची आहे की नाही तुमच्या गोड स्वीट्स प्रमाणे. मी थोडी टाकली आहे. आता ही व्हिपिंग क्रीम आपण जी फेटली होती आधीच्या थोड्या याच्या व्हिडिओमध्ये बघू शकता. त्याच्यामध्ये मी असं हा प्लेट ठेवणार आहे. तुम्ही हे असेल नसेल तर तुम्ही प्लेट सुद्धा ठेवू शकता. अशा पद्धतीने थोडा खाली असा बेस लावून घ्यायचा आहे केक त्याला, म्हणजे तो केक हलत नाही आणि केक स्थिर राहतो. अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे. आपण हा केक ठेवून घेतला आहे. आता याच्यावर आपण दूध लावणार आहोत. हे खूप गरजेचं आहे, त्याने केकचे टेस्ट एकदम मस्त होते. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने चारी बाजूला दूध लावून घेणं गरजेचं आहे. रसमलाईला हे दूधच लागतं, साखरेचं पाणी वापर करू नये कारण त्याला काहीच टेस्ट येणार नाही.
शकता अशा पद्धतीने लावून घेता येईल। अशा पद्धतीने मी चारही बाजूला दूध लावून घेतलं आहे आणि तो केक नरम होतो आणि टेस्टही मस्त येते रसमलाईची। बघू शकता असं लावून घेतलं पाहिजे रसमलाईच्या केकला। बघू शकता तुम्ही चारही बाजूला दूध लागलं आहे। आता हे स्पेशली आणि थोडीशी क्रीम आपण लावून घ्यायची आहे। तुमच्याकडे हे अवेलेबल नसेल तर तुम्ही ह्याच्या स्पॅच्युलाने सुद्धा केक लावू शकता, क्रीम लावू शकता केकवर। आता असं धरायचं आहे, तुम्ही बघू शकता चारही बाजूने हलक्या हाताने क्रीम लावून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता चारही बाजूने क्रीम मस्तपणे लागली आहे। आता मी ह्याच्यामध्ये एक क्रश टाकणार आहे, रसमलाई रबडी क्रश। हे खूप टेस्टी लागतं रसमलाई क्रश। तुम्ही ह्या स्किप पण करू शकता किंवा तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही टाकू सुद्धा टाकू शकता। आता हे एक स्पून मी असं घेऊन टाकणार आहे। असं ते पसरायचं आहे आणि त्याचा टेस्ट मस्त लागतो मग त्या क्रीमवर। तुमच्यावर आहे तुम्ही एक टेबल स्पून टाकताय की दोन टेबल स्पून। मी दोन टेबल स्पून टाकते कारण टेस्ट चांगली येते। चारही बाजूने असं पसरून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ही छोटी रसमलाई आहे, मी छोटी घेतली आहे कारण मला त्याची डिझाईन बनवायची आहे। तुम्ही दुसरी मोठी सुद्धा घेऊ शकता, असे तुकडे करून तुम्हाला चारही बाजूला टाकायची आहे। तुम्ही बघू शकता चारही बाजून मी रसमलाई अशी टाकून घेत आहे। मला कमीत कमी 3 किंवा 4 रसमलाई लागलेत असं। तुम्ही तुमच्या असाप्रमाणे पण टाकू शकता। जशी मी पहिली लेअर केली होती तशी दुसरी लेअर पण करून घेतली आहे। त्याच्यामध्ये दूध, क्रीम आणि ते क्रश आणि रसमलाई टाकून तसं तिसरा ब्रेड ठेवला आहे। तुम्ही बघू शकता वरच्या साईडला जास्त दूध लावणं गरजेचं आहे कारण का तो वरच्या साईडला टेस्टी लागतो। म्हणून कोपऱ्याने पहिला चांगलं बाजूने लावून घ्या। अशा पद्धतीने चारही बाजूला मी दूध लावून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता जरा जास्त प्रमाणे मी जरा दूध लावलंय कारण तो टेस्टी आणि स्पॉन्जी अजून लागला। आता पाहिजे क्रीम लावणार आहोत, त्याला क्रंबल कोटिंग असं म्हणतात। ही क्रीम लावल्याच्या नंतर फ्रीजमध्ये कमीत कमी 15 मिनिटं ठेवा अंगा तो क्रीम एकदम सेट होऊन जाते सगळं, त्यानंतरच डिझाईन करा। मी बघू शकता अशा प्रकारे मी ही क्रीम क्रंबल कोट लावून घेतली आहे। आता मी याला 15 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवणार आहे। 15 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर आता वरती आपण लेअर लावून घेतोय। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे एकदम हलका हाताने मी लावत आहे। आता आपण साईडला लेअर लावत आहोत। तुम्ही बघू शकता नेहमी स्पॅच्युला असं उभं सरायचं आणि असं लावायचं आहे आणि क्रीम एकदम परफेक्ट टेक्स्चर लागते। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे क्रीम लावायची आहे। अशा प्रकारे आपण पूर्ण क्रीम लावून घेतली आहे। आता आपण फायनल कोटिंग करणार आहोत, याला स्क्लॅटर असं म्हणतात। अगर हे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फाईल किंवा कार्ड, प्लेइंग कार्ड असतं ना ते फुटते, ते घेऊ शकता आणि अशा पद्धतीने लावू शकता म्हणजे एकदम परफेक्ट क्रीम लागेल। तुम्ही बघू शकता क्रीम एकदम परफेक्ट लागत आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने क्रीम परफेक्ट लागली आहे। आता अशा पद्धतीने आपण केक बनवला आहे। आता आपण त्याच्यावर डिझाईन करणार आहोत। तुम्ही पायपिंग बॅग बघू शकता, ही मोठी पायपिंग बॅग आहे आणि ही छोटी पायपिंग बॅग आहे। तुम्ही दुकानामध्ये कुठेही अवेलेबल
मिळू शकते। आणि हे नोझल आहे, नूर नोझल हे त्याने डिझाईन करतो आपण, त्याला T16 मी हे नोझल घेतलं आहे। आता आपण याच्यामध्ये आपण क्रीम भरणार आहोत। अशा पद्धतीने पहिला नोझल आतमध्ये टाकायचा, अशा पद्धतीने नोझल आतमध्ये घालून घेतली आहे। वरून थोडंसं कट केलं आहे, तुम्ही बघू शकता। असं तर ग्लासमध्ये टाकणं गरजेचं आहे, कारण का ते व्हिपिंग क्रीम एकदम परफेक्ट बसली जाते। आता अशा पद्धतीने व्हिपिंग क्रीम आपण पाइपिंग बॅगमध्ये टाकणार आहोत। तुम्ही बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने व्हिपिंग क्रीम पाइपिंग बॅगमध्ये भरत जात आहे। अशा पद्धतीने आता आपण डिझाईन काढत आहोत। हे नेहमी असं सरळ धरायचं, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मोदक येत आहे। अशा पद्धतीने वरती मी डिझाईन काढून घेतली आहे। आता आपण साईडला डिझाईन काढणार आहोत। अशा पद्धतीने आपण वरती रसमलाई ठेवायची आहे, मस्त दिसतो, भन्नाट केक दिसतो असता। हा माझा कस्टमाइज केक आहे, म्हणून अशी डिझाईन काढली आहे। तुम्ही दुसऱ्या पद्धतीने पण डिझाईन काढू शकता। हे बघा, अशा पद्धतीने आपण वरती असं एक एक रसमलाई ठेवत आहोत। आता हा केक तयार झाला आहे। आता आपण याच्यावर मस्त ड्रायफ्रूट आणि मस्त टाकून आपण एकदम भन्नाट असा केक दाखवणार आहे। आता मी याच्यात ड्रायफ्रूट, बदाम आणि काजू कापले आहेत, आणि अशा प्रकारे मी एक थोडं थोडं ह्याच्यावर असं टाकणार आहे। बघू शकता अशा प्रकारे टाकते आहे मी। आता अशा प्रकारे मी पिस्ता सुद्धा टाकून घेत आहे, तुम्ही बघू शकता एकदम मस्त दिसतोय। हा घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला हा केक। आता याच्यावर अजून शो येण्यासाठी आम्ही याच्यावर गुलाबाचे पाकळ्या टाकत आहेत। तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, पण हे शो येतो म्हणून मी टाकते। खूपच सुंदर दिसतो, तुम्ही बघू शकता एकदम कडक दिसतो आहे केक आपला। अशा पद्धतीने साईडला मी असे गोल्डन बॉल्स लावून घेत आहे, मस्त वाटतं साईडला, डिझाईन येते, शो येतो, मस्त टेक्स्चर वाटतं केक आपला। एकदम सिंपल आणि सोपी डिझाईन आहे, बघू शकता अशा चारी बाजूला असे गोल्डन बॉल्स लावून किती मस्त वाटत आहे। अशा प्रकारे आपला हा केक तयार झालाय। ह्याला आपण कस्टमाइज केक असं म्हणतो, म्हणून हा डिझाईन कस्टमाइज केक आहे, म्हणून मी तसेप्रमाणे डिझाईन काढली आहे। तुम्ही आपल्या साईडने पण काढू शकता। तुमचा सगळ्यांचा मनपूर्वक आभार मानते। तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करताय, कमेंट करताय, शेअर करताय, सबस्क्राईब करताय। तुम्ही असाच सपोर्ट मला पुढेही द्या, असेच लाईक करत राहा, कमेंट करत राहा। आणि तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये तुम्हाला कोणते कोणते आईस केक शिकायचे आहेत, अजून काय काय व्हरायटी आहेत, तुम्ही मला विचारा प्रश्न, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की देईल आणि तुम्हाला असेच व्हिडिओ देत राहील। तर तुम्ही पुढच्या व्हिडिओसाठी स्टे टन, बेल आयकन क्लिक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू, जय सर।